श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची रीघ लागलेली पाहायला मिळते. देशभरातून भाविक त्र्यंबक मध्ये दाखल झालेत. पहाटेच्या वेळेस आरती आणि पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलेलं आहे. मंदिर समितीच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे. श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. नाशिकच्या प्रसिद्ध अशा त्र्यंबकेश्वर मंदिरात आज पहिला श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. गेल्या महिन्याभरात श्रावण अधिक मासामध्ये देखील भाविकांची गर्दी होते. आज पहिल्या सोमवारी देखील त्र्यंबक राजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक आलेले आहेत. हजारो भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेलाय. तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची रीघ लागलेली पाहायला मिळते. देशभरातून भाविक त्र्यंबक मध्ये दाखल झाले. पहाटेच्या वेळेस आरती आणि पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलेले आहे. मंदिर समितीच्या वतीने चोख व्यवस्थाही करण्यात आली आहे. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. नाशिकच्या प्रसिद्ध अशा त्र्यंबकेश्वर मंदिरात आज पहिला श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. गेल्या महिनाभरापासून श्रावण अधिक मासामध्ये देखील भाविकांची गर्दी होती. आज पहिल्या सोमवारी देखील त्र्यंबक राजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक आलेले आहेत. तरी याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी, पाहूयात. त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळतोय. आज पहाटेपासूनच भाविक जे आहेत ते दर्शनासाठी रांगेत जे आहेत ते थांबल्याचं एक चित्र या मंदिर परिसरामध्ये आहे. आणि संपूर्ण देशभरातून भाविक आज दर्शनासाठी त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. अत्यंत महत्त्वाचं हे ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं जे आहे त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख आहे आणि अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे. संपूर्ण वर्षभर भाविकांची गर्दी इथे असते. पण आता जे आहे श्रावण महिना आहे आणि पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची विशेष गर्दी आपल्याला इथे बघायला मिळतोय. आलेल्या भाविकांना कुठलाही त्रास ज्या इथे घडू नये त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या वतीने देखील पुरेपूर अशा पद्धतीची खबरदारी घेतलेली आहे. आज पहाटेच्या वेळेस विधिवत पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. संपूर्ण मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे कारण संपूर्ण देशभरातून जे भाविक आहेत आज इथे दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. आपण बघू शकतो की रांगेत अशा पद्धतीने भाविक जे आहेत ते पहाटे पासूनच जे आहे थांबलेले आहेत. त्यामुळे एकूणच या संपूर्ण आलेल्या भाविकांची सुद्धा गैरसोय टाळता यावं या सगळ्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने देखील पुरेपूर खबरदारी घेण्यात आलेली आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.